कर्जतमधील मुख्य नाल्याचा थांबला प्रवाह, तुंबले सांडपाणी, विषारी जलपर्णीच्या विळख्यात दलदलित नाला येत आहे आढळून डेंग्यू मलेरियाच्या डासांचे होते उत्पत्ती. कर्जत नगर परिषदेच्या इमारतीमधून रेल्वे स्थानकामधून शहरातील सर्व सांडपाणी वाहून नेणारा मुख्य नाला उल्हास नदीला मिळतो. हा नाला कन्याशाळेपर्यंत सिमेंट काँक्रीटने संरक्षण भिंती उभारून बांधण्यात आला आहे. कन्याशाळेच्या पुढे नाल्याचे बांधकाम अर्धवट स्थितीत बांधल्याचे आढळून येते. 4 वर्षापूर्वी या नाल्याचे खोदकाम सुरू करण्यात येऊन सुद्धा तो सद्यस्थितीत कन्याशाळेसमोर असणाऱ्या नर्सिंग होमच्या आवारात विषारी जलपर्णीच्या विळख्यात दलदलीत साचलेला आढळून येत आहे. नाल्याच्या आजूबाजूला काटेरी वनस्पतीची वाढ झाली आहे. पावसाळ्यात चिखलामध्ये हिरव्या जलपर्णींनी वेढलेल्या नाल्यात छोटे छोटे डबके साचून डासांची उत्पत्ती होत आहे. त्यामुळे इस्पितळातील रुग्ण, अन्य सेवक, परिचारिका तथा कर्मचारी वर्गाला, विशेष करून गरोदर महिलांना डेंग्यू मलेरियाची लागण झाली. पावसाळ्यात हा नाला प्रदूषणात जास्त हानिकारक असल्यामुळे आसपासच्या परिसरात असणाऱ्या शासकीय कार्यालयातील कर्मचारी सुद्धा दुर्गंधीमुळे हैराण होतात. नगर परिषदेने या सर्व बाबीकडे लक्ष देऊन त्यांची योग्य दखल घेणे गरजेचे आहे. सहज समाचार करिता दीपक पाटील, कर्जत.